आज पहिल्याच वेळेस भारतातले 40 लाख सैनिक एकत्र येऊन ह्या मातृभूमीचं काही देणं आहे त्यासाठी एकत्र आलेले आहेत. खरं तर तुम्हाला सांगायचं, तुम्ही मागच्या 2-3 वर्षापासून पाहतात की महाराष्ट्राच्या राजनीतीचा एवढा स्तर खालच्या पातळीला गेला आहे. आम्ही महाराष्ट्रातले सैनिक त्याच्यामुळे त्रस्त नाहीत, पूर्ण जनता त्रस्त झालेली आहे. आम्ही मतदान कुणाला दिलं आणि कोण कुठं आहे आणि काय आहे त्याचा काही आतापताच लागत नाही या गोष्टीचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर आज जे जनताचे, सैनिकांचे, विद्यार्थ्यांचे, सर्वसामान्याचे जे प्रश्न आहेत, तर ह्याच्यावर कोणत्याही राजकारण्याचा काहीही त्याच्या विचार नाही आहे. हे राजकारणी फक्त आपल्या आपल्या स्वतःसाठीच त्यांची आज लढाई चालू आहे. आज पूर्ण देशातले शेतकरी त्रस्त आहेत, सैनिक त्रस्त आहेत, विद्यार्थी त्रस्त आहेत. आज सर्वसामान्याला न्याय भेटत नाही आहे. 5 करोड देशामध्ये केसेस पेंडिंग पडलेले आहेत. भ्रष्टाचार तर सीमेवर पोहोचलेला आहे, चरमसीमा भ्रष्टाचाराने गाठलेली आहे. सांगायचं म्हटलं तर कारस नगरमध्ये 2 कोटीचं काम गेलं आणि त्याला 1 कोटी त्यांनी लाच मागितलेली आहे. तर किती ह्या महाराष्ट्राचं कसं चाललेलं आहे ते काही आम्हाला समजायला तयार नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही भारतातले 40 लाख सैनिक, पूर्ण भारतातले, आज आपण मंचावर पाहतात की आज कुणी उत्तर प्रदेशहून आलेलं आहे, कुणी बिहारमधून आले, कुणी हरियाणातून आलेलं आहे, कुणी दिल्लीहून आलेले, सर्व आज भारतातले सैनिक इथं आलेले आहेत. आणि आदरणीय अण्णा हजारे साहेब यांच्या मार्गदर्शनाने 19 तारखेला राळेगण सिद्धीला आम्ही भारतातले सर्व सैनिक जवळपास 400 गाड्या घेऊन नॅशनल वॉर मेमोरियल पुणे येथून 400 गाड्या घेऊन आम्ही राळेगण सिद्धीला जाणार आहेत. अण्णाचं मनोगत पूर्ण ऐकण्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भारतामध्ये आम्ही काम करणार आहेत. जेवढं आम्ही प्रामाणिकपणे देशाच्या सीमेचे रक्षण केलेले आहे तेवढ्याच प्रामाणिकपणे अण्णाच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढं काम करणार आहेत. आम्हाला या देशामध्ये भ्रष्टाचार बिलकुल नको आहे. आणि या भ्रष्टाचार संपवण्यासाठी देशातले पूर्ण सैनिकाबरोबर पूर्ण जनता पण आमच्याबरोबर आहे, शेतकरी पण पूर्ण आमच्याबरोबर आहेत. तर 19 तारखेला सकाळी 8:30 वाजता पुण्यातून 400 गाडी नॅशनल फ्लॅग लावून राळेगण सिद्धीला रवाना होणार आहेत.